पहिलं जायचो मोठे मोठे जल्लाला अशा पाया सोनं घालून यायच्या. कालच एक लग्न झालं आमच्या भागात, सुनाला त्यांनी 70 तोळ्याचे दागिने घातले, त्याशिवाय आपली होती माझ्या दर्शनाला पाय मोळत होत पण दिलं नाही भेटाला. खेळ नाही सोन्याला भाव आहे, तस त्या दिवसाला भाव आहे. सोनं हे विशेषण त्या दिवसाला भाव आहे, त्याला भाव, त्याची किंमत कोणी काढू शकत नाही. धन्य काय धन्य सोन्याचा भला, आणि म्हणून ज्याचा भाव कधी कमी होत नाही त्याच नाव संत संगती. असं काय घडलं, भला का म्हटलं तुकोबराने, सोन्याचा का म्हटलं त्याला, धन्य का म्हटलं, तर धन्यता त्याच वेळेस येते की जीव आणि परमात्मा एका आसनावर बसतात तेव्हा. अनेक प्रमाणात तुकोबराने दिले धन्यत्याचे चिन्ह. निदर्शन करणार आहे वासुदेवी राहणं झालं म्हणजे काला झाला आदळता म्हणून त्याला भला म्हणायचा, त्याला सोन्याचा म्हणायचा, त्याला चांगलं म्हणायचं. तुकोबरांनी इथं चांगलं का म्हटलं, भला का म्हटलं, सोन्याचं का म्हटलं, त्याच कारण आपण शब्दामध्ये ताकद होती. ती पेसाहेब पळत गेला, ते म्हणले असा अशा आकाराचा माणूस साड्या गोंधळ्याचे, त्याच्या अंगोर कपडे आहेत. स्वामीचे शिष्य होते. गुरुची उतराई कशी व्हावी हे भगवान बाबाकडून शिकलं पाहिजे असं मत आहे माझं. बंकट स्वामीचे वंश आहे, भीमसेन महाराज हे दांडेकर मामाचे शिष्य आहे. भगवान बाबाने दांडेकर मामाला विनंती केली, मला हा शिष्य दिला पाहिजे, म्हणून भीमसेन महाराज त्या गडाचे, आता जो गाजला ना मध्ये 2 वर्ष खूप, भगवान गडाचे, त्याच्यापूर्वी त्या गडाला वेगळं नाव होतं माझे काय दुमेगड, आणि त्या गडावर बंकट स्वामी बसले. ही एक शिष्य परंपरा आहे. कारण मी गाडगे बाबांचं का नाव घेतलं, या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय संतामध्ये सगळ्यात मोठा संत जर झाला असेल तर तो माझे गाडगे बाबा झालेला. या भारतामध्ये जेवढी शहर. नमस्कार, मी अनिस मोमीन, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना, चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि रहा अपडेट.